एक कप हे 200 ml कप आहे, तेवढा कप भरून मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. ही वाटलेली पाव टीस्पून मिरची घेतलेली आहे. ही मिरची जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालण्यासारखं आहे. ही चवीपुरती फक्त मी मिरची टाकलेली आहे. इथे एक छोटा बटाटा मी किसून घेतलेला आहे. हा कच्चा बटाटा आहे. अर्धा टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून काळं मीठ. एक टीस्पून मी साखर घेतलेली आहे. एक टीस्पून मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तो मी टाकत आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे. याच्यामध्ये आधीच पाणी टाकायचं नाही, कारण बटाट्यामध्ये पाणी असतं. म्हणून जेवढं पीठ आधी मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मग लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मळायचं आहे. या हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये एक टेबलस्पून मी खायचं तेल, आपलं गोडे तेल असतं जे वापरतो तेच टाकायचं आहे. आणि हे कच्चं तेल आहे, तुम्ही गरम तेलाचं पण मोहन तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे. पीठ भिजवण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलं आहे. मी लागेल तसं पाणी टाकणार आहे. हे पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आहे, घट्ट चपातीच्या पीठासारखंच मळायचं आहे. याच्यामध्ये कच्चा बटाटा टाकल्यामुळे पाणी जास्त लागलेलं नाही, आणि आपण कच्चंही तेल टाकलेलं आहे, त्यामुळे पीठ भिजवताना पाणी अगदी कमी प्रमाणात टाका, म्हणजे पीठ पातळ होणार नाही. आता हे पीठ मळून झालं आहे, त्याला थोडंसं तेल टाकून मी हे पीठ मळून घेत आहे. पीठ मळण्यासाठी खूपच कमी पाणी लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी एवढा पूर्ण भरून घेतला होता, पण त्यातलं फक्त पावच वाटी मला पाणी लागलेलं आहे. 10 मिनिटं मी मुरवत ठेवणार आहे. तुम्हाला जेवढ्या आकारात करायचे असतील त्याप्रमाणे आपण गोळे असे तयार करून घ्यायचे आहे. ऑइल पेपर घेतला आहे, त्याला मी थोडंसं तेल लावून घेत आहे. ते गोळा घेऊन असं हलक्या हाताने हा थापून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा पातळ जाड करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे थापून घ्यायचे आहे. हे एकदम हलक्या हाताने थापायचे आहेत. आता हे मी तुम्हाला शालो फ्राय करून दाखवणार आहे. हे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे, आणि मी आता थोडंसं तेल टाकत आहे. गॅस मी स्लो करत आहे. त्याच्यामध्ये हा थापलेला राजगिऱ्याचं थालीपीठ आता मी हातावर घेऊन हा मी तव्यावर टाकत आहे. आता हे मी स्लो गॅसवर एक बाजू पूर्ण भाजून घेणार आहे, आणि नंतर मी पलटणार आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, किंवा तुम्हाला खरडा आवडत असेल, मिरचीचा खरडा किंवा दुसरी चटणी, शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. आता 2 मिनिटं होऊन गेले, मी हे पलटून घेत आहे. हे जे करायला ह्याला तेल फार कमी लागतं, हे स्लो गॅसवर करायचे आहेत. आता मी दुसरी पण बाजू अशीच ब्राऊन होईपर्यंत करून घेणार आहे. आता 2 मिनिटं होऊन गेले आहे, मी आता पलटून बघत आहे. पाठची पण बाजू चांगली भाजली गेली आहे. आता दोन्ही बाजूने हे चांगलं भाजलं गेलंय. मी आता गॅस बंद करत आहे आणि प्लेटमध्ये काढत आहे. राजगिऱ्याचे थालीपीठ तयार आहे. तुम्ही हे गोड दही बरोबर खाऊ शकता, किंवा उपवासाचा मिरचीचा खरडा किंवा शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता, आणि नाही तर नुसतं खाल्लं तरी पण हे चवीला खूप छान लागतात. तुम्ही एकदा हे करून बघा, आणि खूप पोट पण भरल्यासारखं होतं याने, आणि हेवी आहे हे खायला, आणि टेस्टीसुद्धा आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा राजगिऱ्याचे थालीपीठ बनवून बघा.